सांगली लोकसभेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडलाय. सांगली लोकसभेचे मविया उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात आता काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते उतरल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, शरद लाड हे सगळेजण चंद्रहार पाटील यांच्यासोबत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचारात उतरले. आणि त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या उमेदवारीवरून ठाकरेंच्या शिवसेनेसोबत झालेल्या रस्सीखेचानंतर मवियाचा धर्म पाळत मवियाच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आणि त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात आता रंगत आली आहे. काल सांगली शहरामध्ये महाविकास आघाडीची संयुक्त अशी बैठक पार पडली. खरं अनेक दिवसापासून अनेकांच्या मनामध्ये जी शंका होती ती काल शंका पूर्णपणे संपलेली आहे. काल महाविकास आघाडीचे जिल्ह्याचे नेते जयंतराव पाटील साहेब असतील, विश्वजीत कदम साहेब, त्याचप्रमाणे आमदार अरुणा लाड, आमदार सुमन काकी, तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ सर्व महाविकास आघाडीचे नेते काल उपस्थित होते. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये काल जी बैठक पार पडली त्या कालपासून पूर्ण ज्या मनामध्ये शंका होत्या महाविकास आघाडीबद्दलच्या त्या पूर्ण शंका संपलेले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांच्या मधील. त्यामुळे आज कालची मीटिंग पार पडली आहे आणि आजच बाळासाहेबांनी प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे कडेगाव पोलीस मतदारसंघात. तर कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारात उतरलेले असून त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या उमेदवारीवरून ठाकरेंच्या शिवसेनेसोबत झालेल्या या रस्सीखेचीनंतर मवियाचा धर्म पाळत मवियाच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आणि त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात खऱ्या अर्थानं रंगत आली आहे. आज सांगली लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे आदरणीय अरुणांना आज आम्ही एकत्रित पलूस तालुक्याचा दौरा करत आहोत. या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहारजी पाटील आमच्यासोबत आहेत. आता दिवस आणि वेळ कमी आहेत, उन्हाचे दिवस आहेत, सकाळी 11 ते 4 लोकांचे, ज्येष्ठांचे, वयस्करांचे थोडेसे हाल होतात. या उन्हातानाच्या काळात परिस्थितीत देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे, अशा परिस्थितीत ज्येष्ठांनी वडीलधाऱ्यांनी काळजी घ्यावी. परंतु आज जसं